नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 12 एप्रिलच्या रिलेटेड ज्या जसे इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतील त्या आपण इथे कवर करणार आहोत. त्यापूर्वी जे कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरला सुरुवात करणार आहोत आपण कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून. बघा कालचे क्वेश्चन काय होते. अंबोली क्षेत्राला जैवविविधता विरासत स्थळामध्ये घोषित केलं आहे, तर अंबोली कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे महाराष्ट्रामध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जैवविविधता दिवस जो आहे तो 22 मेला साजरा केला जातो. ओके, आणि जैवविविधता विरासत स्थळं जे आहेत ओके ही 2002च्या अधिनियमानुसार जे आहे ते ॲड केले जातात. आणि तुम्हाला अंबोली म्हटलं की अजून एक लक्षात ठेवायचं आहे की सिस्टुरा हिरण्यकेशी ओके माशाची नवीन प्रजाती जी आहे ओके जी तेजस ठाकरे यांनी शोधून काढलेली आहे, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव हे आहेत, त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघू आपण. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनियर सूचीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर जेफ बेझॉस, जे की ॲमेझॉनचे कोण आहेत, CEO आहे. ओके, सलग चौथ्यांदा हे 1 नंबरवरती आलेले आहेत. $177 बिलियन एवढी त्यांची संपत्ती आहे. दुसऱ्या स्थानावरती कोण आहे? तर इलॉन मस्क. ओके, टेस्ला, स्पेसएक्स या त्यांच्या कंपन्या आहेत. आणि एशियामधलं म्हटलं तर मुकेश अंबानी. ओके, बघू पुढे. उत्तर प्रदेशच्या कोणत्या ठिकाणी रामायण संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राची स्थापना केली जाणार? तर बाराबंकी या ठिकाणी केली जाणार आहे. ओके, अयोध्या आणि लखनौ यांच्यामध्ये जे आहे हे बाराबंकी आहे. विरल देसाई यांनी सत्याग्रह अगेन्स्ट पोल्युशन नावाचे मुवमेंट कोणत्या राज्यात चालू केलेलं आहे? तर गुजरात राज्यामध्ये जे आहे ते त्यांनी हे सुरू केलेलं आहे. ओके, ग्रीन मॅन म्हटलं जातं त्यांना गुजरातचे विरल देसाई. हे कोणत्या अभियानाच्या अंतर्गत येतं? तर आझादी का महोत्सव. ओके, आझादी का महोत्सव प्रदूषण रोखण्यासाठी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सत्याग्रह अगेन्स्ट पोल्युशन म्हणजेच काय? पोल्युशन, प्रदूषण जे आहे ते रोखण्यासाठी वृक्षारोपण केलं जाणार आहे. ओके, हे काय करणार आहेत की 75 आठवड्यांमध्ये जे आहे ते 2,75,000 एवढी जी आहेत ती रोपे लावण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे. ओके, ह्या झाल्या कालच्या न्यूज सगळ्या. आता आपण आजच्या न्यूज ज्या आहेत ते 1 बाय 1 बघू. त्यापूर्वी जर तुम्हाला, मी विचार करत आहे की मॅथ्सवरती जे आहे ती सिरीज चालू करावी डेली किंवा वीकली, एक दोन किंवा तीन लेक्चर मॅथ्सचे घेऊन मॅथ्सची पण रिव्हिजन करंट अफेअर्ससोबत चालू ठेवावी, जे की आपण पहिलं करायचो. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. या लेक्चरला आजच्या जर 100 लाईक्स मिळाले तर मी कन्सिडर करेन की तुमची इच्छा आहे की आपण मॅथ्सची सेरीसुद्धा कंटिन्यू करावी. त्याच्यामध्ये जे आहे आपण लॉजिकल रिझनिंग असणार आहे, ओके, ॲनालिटिकल असणार आहे, हे सर्व आपण त्याच्यामध्ये कवर करू. आयोगाच्या टाईपमध्ये कसं विचारलं जातात हे सर्व क्वेश्चन टॉपिक वाईज कवर करू. ओके, जसं की सिलोलिझम असतं बरोबर, सर्व झाडे ओके फळे आहेत, अशा टाईपमध्ये जे क्वेश्चन येतात तसे क्वेश्चन आपण बघू. किंवा बघा क्यूबचे येतात ओके, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला काय असेल असं जे विचारलं जातं. ओके, म्हणजे असं प्रत्येक टॉपिक वाईज आपण कवर करू, ज्याच्यामध्ये ब्लड रिलेशनशिप असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, नंबर सिस्टीम असेल ओके, मिसिंग नंबर असतो किंवा ऑड मॅन आउट असतं, हे सर्व जे आहे ते टॉपिक कवर करण्याचा तिथे प्रयत्न करू. पण तसं तुम्ही जे आहे ते तुमची इच्छा तिथे आधी मला सांगा. जर तुमच्याकडून तसा रिस्पॉन्स असेल तर मी एफर्ट्स देईन, कारण लेक्चर बनवायचं म्हणजे तेवढा एफर्ट द्यावा लागतो. तर तेवढा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आला तर मी नक्कीच त्याच्यावरती विचार करेन आणि लवकरात लवकर ती सिरीज चालू करेन. बघा आजचा पहिला प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकला क्वालिफाईड करणारी पहिली महिला नाविक कोण बनलेली आहे? ओके, याच्या अगोदर तुम्हाला भवानी देवी आठवली पाहिजे. ओके, का? तर भवानी देवी ही जी आहे ही तलवारबाजीमध्ये जी आहे ती ऑलिम्पिक क्वालिफाईड करणारी पहिली महिला भारतीय ठरलेली आहे. ओके, हा झाला एक पहिला क्वेश्चन. आता इथे विचारलेलं आहे की नाविक कोण आहे? ओके, तर नेत्रा कुमनन ह्या ज्या आहेत हा टोकियो ऑलिम्पिकला क्वालिफाईड करणारी पहिली भारतीय महिला नाविक आहे. पहिली भारतीय महिला नाविक म्हटलेलं आहे. ओके, तर बघा आता तुमच्यासाठी ह्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर चेन्नईच्या आहेत. ओके,
चेन्नईच्या आहेत, तामिळनाडूच्या आहेत, तर हे तुम्हाला आता तुम्ही भवानी देवी कोणत्या राज्याच्या आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण असं जे आहे एक थोडंसं इम्पॉर्टंट लेवल वाढते, तर तुम्हाला त्यांचं राज्य कोणत्या स्टेटमधून आहेत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही इमेज बघाल तर इथे तुम्ही बघू शकता नेत्राकुमनन. बघा, नेत्राकुमनन 2020 साली झालेल्या नौकायन स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक त्यांनी पटकावलेलं होतं. स्टार मार्कच करून ठेवा, असंही तुम्हाला फिरवून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, आणि नेक्स्ट तलवारबाजीमध्ये कोण आहेत, तर भवानी देवी. टोकियो ऑलिम्पिक, बघा एक तर टोकियो ऑलिम्पिकमधून नेक्स्ट क्वेश्चन, 2021 बाहेर पडणारा जगातील पहिला देश कोणता. आता बाहेर पडणारा देश आहे, याचं रिझन काय आहे, तर कोरोनाचं रिझन केलेलं आहे. कोरोनाची जी आहे ती कोविड-19 दुसरी लाट आलेली आहे आणि त्याचा इफेक्ट होईल असं कारण देऊन हा देश बाहेर पडलेला आहे, तो देश आहे नॉर्थ कोरिया, उत्तर कोरिया. ओके, तर बघा एकतर म्हणजे अजूनही शाश्वती नाही आहे की हे कधी होईल. ओके, जुलैमध्ये जे आहे ते ऑलिम्पिक चालू होईल, पण हे होईल की नाही ह्याच्यावरती पण शंका आहे. कारण जर कोविड-19 जर ही दुसरी लाट खूप सिव्हिअर झाली तर मग हे कॅन्सल पण होण्याची शक्यता आहे. मग ते आता गॉड नोज, आपण बघू पुढे काय होतं ते. तोपर्यंत बघा, पहिला देश ठरलेला आहे उत्तर कोरिया कारण कोविड-19 दुसरी लाट. कोविड-19 केसेस वाढत गेले तर टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे. हे ऑलिम्पिक कधी होणार आहे, 22 जुलै 2021 8 ऑगस्टपर्यंत ते चालणार आहे. नॉर्थ कोरिया कॅपिटल प्योंगयान आणि प्रेसिडेंट किम जोंग उन, हे तर खूप वेळा न्यूजमध्ये होते. ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प होते त्यावेळेला आणि किम जोंग उन हे जे आहे ते यांचं खूप म्हणजे क्लश असायचं त्यांच्यासोबत. त्यानंतर बघा, नुकतेच वैश्विक ऊर्जा कंपन्यांनी मिळून इंडिया H2 अलायन्स नावाचा एक करार केला आहे, तर तो कोणी केलेला आहे. ओके, तर हा जो करार आहे इंडिया H2 अलायन्स वैश्विक ऊर्जा आहे, ऊर्जेवरून तुम्हाला कळते की हायड्रोजनच्या रिलेटेड जी आहे ती ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. आणि हा जो आहे हा रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड म्हणजे RIL आणि चार्ट इंडस्ट्रीज ह्या दोन कंपन्या मिळून ज्या आहेत ते करते, म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय माहीत पाहिजे, तर इथे आपण बघू आधी NYSE म्हणजे काय, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज लिस्टेड हायड्रोजन सोल्युशन प्रोव्हायडर. हायड्रोजन सोल्युशन प्रोव्हायडर चार्ट इंडस्ट्री हे काय करतं, हायड्रोजन प्रोव्हाइड करतं. आणि इंडियाज रिलायन्स इंडस्ट्री विल ॲक्ट ॲज अ को लीड्स टू द कोएलिशन दॅट एम्स टू हेल्प डेव्हलप हायड्रोजन प्रोडक्शन स्टोरेज अँड इंडस्ट्री अँड ट्रान्सपोर्ट युसेज. म्हणजे प्रोडक्शन करणार आहे, स्टोरेज करणार आहे, त्यांचं ट्रान्सपोर्टसुद्धा करण्याचं काम ही दोन्ही करणार आहे. हे जिथं मराठीमध्ये याचं उत्तर दिलं आहे, सर्वात स्वच्छ इंधन आहे. आणि तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय, तर 1 आहे. ओके, बघू पुढे. CRPF शौर्य दिवस कधी साजरा केला जातो, तर हा दिवस जो आहे तो 9 एप्रिलला साजरा केला जातो. आता का साजरा केला जातो, तर बघा इथे तुम्ही बघू शकता, 9 एप्रिल 1965 पाकिस्तानच्या 3500 जवानांनी K4 रनमध्ये गुजरातमध्ये तो अटॅक केला होता. आणि तेव्हा CRPFच्या छोट्या तुकडीने त्याचा सामना केला होता. त्याच्यामध्ये भारताचे 6 सैनिक जे होते ते शहीद झालेले. म्हणून 9 एप्रिलला CRPF शौर्य दिवस साजरा. बघा डायरेक्ट 3500 अटॅक केला आणि भारताने जे आहे ते त्याला प्रत्युत्तर दिलं, मग तोच दिवस जो आहे तो CRPF शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. CRPF सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स, स्थापना 1939 सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सची स्थापना झालेली. त्याचा आधीचं बघा क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस फोर्स असं नाव होतं आणि 1949 त्याचं नाव झालं CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स. हे कशाच्या अंतर्गत येतं, तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. डायरेक्टर जनरल कोण आहेत, माननीय तर कुलदीप सिंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, IPL विषयी. IPLचं हे जे आहे ते कितवी एडिशन आहे, तर 14वी एडिशन आहे. IPL इंडियन प्रीमियर लीग. ओके, म्हणजे IPL याच्यामध्ये ऑरेंज कॅप पर्पल कॅप. ओके, सर्वात जास्त विनर कोण आहे, तर मुंबई इंडियन्स 5 वेळा आहे. फर्स्ट विनर कोण आहे, तर राजस्थान रॉयल्स आहे. ओके, हे जे सर्व आहेत हे एक स्टॅटिक डेटा आहे, आपण ऑलरेडी याच्यावरती खूप वेळा बोललेलो आहे. ओके, त्यामुळे मी आत्ता काही जास्त याच्यावर सांगत नाही, पण एक जस्ट
आता चालू झालेला आहे, तर याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. गेल्या वर्षी जे होतं ते कोरोनामुळे खूप लेट चालू झालेलं, आणि आता चालू झाले त्यामुळे मागचं आणि आत्ताचं एडिशन याच्यामध्ये खूप गॅप कमी आहे. बघा लास्ट लेक्चरचा क्वेश्चन, देशातील पहिली महिला क्रिकेट कॉमेंटेटर यांचे निधन झाले, त्यांचं नाव काय, तर चंद्रा नायडू. आणि आजचा क्वेश्चन तुमच्यासाठी, विरल देसाई यांनी सत्याग्रह अगेन्स्ट पोल्युशन नावाचं मुवमेंट कोणत्या राज्यात चालू केले आहे. अशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.